के हॉस्पिटल ला। उषा, आई विल बी बैक ऑन मंडे। मीनवाइल इफ यू नीड एनीथिंग यू कैन कॉन्टैक्ट डॉक्टर आशुतोष। ओके हेलो, व्हाट्स द हरी? आई एम गोइंग टू पुणे विद डॉक्टर अनन्य रानडे। चलो ऑल द बेस्ट। थैंक यू। सॉरी, तुम्हाला शेजार शेजारच्या सीट देता नाही आल्या। अजी बरोबर होत्या ना? आय नो, ऍक्च्युली माझी एक छान झोप झाली तासभर। आमिर, घरात कोणी नाहीये। आपण? मी अनन्य। अच्छा डॉक्टर, या ना। आत्या आजीला सरप्राईज द्यायला। कशी आहे ती? बरे आहेत। ये ग, या ना। कोण आले? ओळखा जी? कोण ते? कोण? अनु? अरे चोरा, उद्या येणार होतास ना रे?
सगळे वाट बघतायत तुझी अगदी. आज कसं काय आलास? कसं ओळखलं आजी? काय बोलणं झालं? आपलं माणूस काय फक्त डोळ्यानेच ओळखता येतं का रे? आणखीन कोण आले तुझ्या बरोबर? छान, तुला ती चाव लागली म्हणायची. डोळ्याची डॉक्टर आहे. आजी मी नीरजा कौशिक, तुम्हाला बघायला आली अनन्य बरोबर. नीरजा, किती मऊ आहेत ग तुझे हात आणि हसतेस किती गोड. आजी हा, आजी डोळ्यात पाणी येतं का म्हणे? हे सुखाचं पाणी आहे ग, यानं काय कळ माझ्या कपाळात जात नाही. आजी तू तुझ्या सगळ्या डॉक्टरांचं हे असंच कौतुक करतेस? तुझ्या मैत्रिणीचं कौतुक करते मी. कुणी सांगितलं तुला ही माझी मैत्रीण आहे म्हणून? हे केस काय सफेदी लावून पांढरे झालेत? आजी मी आता असं करतो, हिचं सामान गेस्ट रूम मध्ये ठेवतो आणि माझा आजोबांच्या खोलीत. आणि सिस्टर तुम्ही गेलात तरी चालेल, आम्ही दोघं आहोत. दुपारी इंजेक्शन असतं ना आजींचं, मोठ्या मॅडमना आवडायचं नाही. सिस्टर घरात दोन दोन डॉक्टर असताना तुम्ही कसली काळजी करताय? तुम्ही सुट्टी घेऊन तुमच्या बहिणीला भेटून या. आणि तानुबाई तुम्हालाही सुट्टी, स्वयंपाकाचं आम्ही बघून येऊ. पण आबाताईंच्या वाढदिवसाची पार्टी आहे. काही काळजी करू नका, डॉक्टर सांगतायत ना तसं करा. हॅलो ताजी. चल आपण मागच्या जिन्याने वर जाऊ. ही बाग आहे ना, पूर्वी फार छान होती माझ्या लहानपणी. आणि ही जी गेस्ट रूम आहे ती खरं माझी खोली होती पूर्वी. हो का? हा आता पुढचे दोन दिवस ही खोली तुझी. हा गुलमोहर, याचा लाल रंग बघत बघत मी अभ्यास करायचो. चल तुला आधी घर दाखवतो मग तू फ्रेश हो. ये आजोबांचं वय आता 80 पुढे आहे पण अजून काम करतात. लेट्स बिगिन ॲट द बिगिनिंग. हे आई बाबा आणि हे मधले काका आणि काकू. मधला काका तर नाही आहे आणि काकू कोरेगाव पार्कमध्ये राहते, म्हणजे तसं दूर आहे इथून, पण रोज सकाळी येऊन आजोबांना त्यांच्या रिसर्चमध्ये मदत करते. अरे ती अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे. आणि ही आत्या. महाराष्ट्रात रमा रानडे नाव कुणाला माहिती नाही आहे. मला आवडतं त्यांचा अभिनय. आत्या तिची नाटकं दौरे शूटिंग याच्यामुळे सतत प्रवासात असते. आणि हे धाकटे काका आणि काकू. धाकटा काका CA आणि त्याची स्वतःची फर्म आहे. आणि ही आम्ही सगळी चुलत भावंड. ही धाकट्या काकूची मुलं असीम, पार्थ आणि आभा. असीम आहे ना तो एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये MSc करतोय. आभा BA करते पण कथ्थक फार छान करते. आणि हा धाकटा पार्थ सध्या 12th आहे पण याचा खरा गुण म्हणजे गातो फार छान. हा मधल्या काकूंचा मोठा मुलगा गौरांग अमेरिकेला असतो, कम्प्युटर सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय. आणि ही त्यांची मुलगी अमृता. हा लहानपणीचा फोटो आहे, आता मोठी आहे ती. आणि हा मी. हा तू? लहानपणी अमृतसरला काढलाय, बाबांचं आर्मीमधलं पोस्टिंग होतं ना तिकडे. अनन्या मी
किती दिवसात अशी घरात राहिलेच नाहीये रे. मी आपली खोल्यांमध्येच राहते. हे कसं इथे घर वाटतंय. डॉक्टर आम्ही निघतो. हा ठीक आहे. अनु मी ठरवलं होतं डोळ्यावरची पट्टी काढताना तूच समोर दिसायला हवास. म्हणूनच तुझा हुकूम झाल्याबरोबर आलो. म्हातारपणी वाटतं रे पोरं बाळ समोर दिसावीत. नाही तुमचं बरोबर आहे. पंखातलं बळ अजमावण्यासाठी तुम्हाला दूर उंच उंच उडायचं असतं. पण अधूनमधून तरी घरट्यात परतायला नको का. आजी तरुणपणी कविता करत होतीस ना. चल चावट कुठला. मालिनी आणि श्रीधरला वाटत असत एकुलता एक मुलगा आहेस. पस्तीशी उलटेल तुझी. अग सध्याच्या युगातल्या व्यावसायिकाला हे वयाचे नियम नाही लागू पडत. तुझी मैत्रीण काय करतीये हे बघून तर येशील. नाहीतर ती म्हणेल मला घेऊन आला आणि बसला म्हाताऱ्या आजीशी गप्पा मारत. तिचं नाव आहे नीरजा. काय नीरजा. नीरजा नीरजा. तू इथेच होय. अजयला जेवण लवकर लागतं ना. तू आजीजवळ जाऊन बस. आज स्वयंपाक मी करतो. वा रे आजींना इतक्या दिवसांनी लाडका नातू भेटलाय. आणि तू तरी कुठे जेवलास माझ्या हातचं अजून. आणि मी तुला केव्हा खायला घालू. मलाही स्वयंपाक करायला खूप आवडतो. नेक्स्ट टाइम इफ देर इज एनी. व्हॉट डू यू मीन. अगं तू आमच्या घरच्यांना एकदा भेट. आय एम शुअर देर विल बी मेनी मोर टाइम्स. अनु डॉक्टर छान आहे. अग पण तू अजून पाहिलेस कुठे तिला नीट. इकडे कान कर. हे बघ अनु एक डोळा माझा कधीच गेलाय. ह्या दुसऱ्या डोळ्यावर पट्टी बांधल्यापासनं मला डोळ्यांच्या महत्वापेक्षा स्पर्शाचं आणि आवाजाचंच महत्व जास्त कळू लागले. ह्या मुलीचा स्पर्श इतका मृदू आणि हळूवार आहे ना. तिचा आवाज इतका गोड आहे की ती लोभसच असणार. आहे की नाही सांग. सांग ना. चाय. अजी चहा. अजी आभाची पार्टी किती वाजता. अग पार्टी म्हणजे तसं मोठ काही नाहीये. इकडची तिकडची 15-20 मित्रमंडळी जमतात एवढंच. आता 5-6 वाजेपर्यंत येतील सुद्धा. अनन्य मला वाटतं मी बाजारात जाऊन येते. आभासाठी प्रेझेंट आणलं पाहिजे मला. अरे चा माझ्या लक्षातच नाही राहिलं. ए माझ्यातर्फे पण प्लीज आण ना. हेच ते असल्या व्यवहारांची आठवण करून देण्यासाठीच तुम्हाला बायका लागतात. हो म्हणजे बायका पुरे. नीरजा जाण्याआधी
ती गुणगुणत होतीस ना ते गाणं म्हणून जा हा. म्हणते हा पाणी सा निर्मल हो मेरा मन धरती सा अविचल हो मेरा मन पानी सा निर्मल हो मेरा मन धरती सा अविचल हो मेरा मन सूरज सा तेजस हो मेरा मन चंदा सा शीतल हो मेरा मन पानी सा निर्मल हो मेरा मन धुंधलाई आंखें जब भरमाया चित्त है समझे ना मन को जब सत्य या असत्य है चंचलता मोह से दूर रहे अपने ही द्रोह से दूर रहे करुणामय निर्भय हो मेरा मन पानी सा निर्मल हो मेरा मन धरती सा अविचल हो मेरा मन 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 तू उद्या चालतास नानू नाही आज चाल तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायला आल्यावर एखादा फोन करायचास मला आज आमच्या ब्लाइंड स्कूलचा ऑडिट असल्यामुळे लवकर जावं लागलं होतं हो म्हणाले आजी पण मग केव्हा आलास सकाळच्या फ्लाइट ना तानुबाई अहो तानुबाई नाही आहेत तानुबाई नाही आहेत म्हणजे कुठे गेल्या मालिनी हा अगं तानुबाईला आणि सिस्टरना सुट्टी दिली आहे या दोघांनी आज पार्टी आहे ना घरात 10-20 माणसं यायची आणि सुट्टी अगं सुट्टी म्हणजे पूर्ण सुट्टी नाही तानुबाई येईलच एवढ्यात मालिनी थांबा आलेच मी वॉच घेऊन येते 10-20 माणसं यायची म्हणजे काय कमी करावं लागतं का मला वाटलं दादा आजोबा आणि वसुधा आले देखील असतील म्हणा तानुबाई ही फळं सगळी चिरायची आहेत फ्रूट सॅलडला सुशीला किती वाजता यायची आणि हे बघा तानुबाई मदतीला चार हात हवेत बर का ऐन वेळेला गडबड झालेली मला आवडत नाही आणि सकाळी अनन्य जा म्हणाला म्हणून असं तुम्ही लगेच जायचं होय डॉक्टर म्हणाले मी आणि ताई करू सगळं कोण डॉक्टर म्हणाले मी आणि ताई करू सगळं अनन्य सकाळी आभा येऊन गेली का नाही मग कोण ताई आल्या होत्या अगं तेच तर सांगत होते तुला मालिनी ये इकडे ये अगं आई माझ्या बरोबर डोळ्याचे डॉक्टर आले ओ डोळ्याची डॉक्टर मी डॉक्टर केळकरना फोन केला होता तेव्हा काही म्हणाले नाही ते असं डॉक्टर केळकरांचा काही संबंध नाही माझ्या बरोबर बेंगलोरहून डॉक्टर आले पण का ओ मैत्रीण तू आल्यावर यांना तरी फोन केलास का अलीकडे हेही लायब्ररी जातात डिफेन्स स्टडीसाठी मला फक्त आजीला एकटीला भेटायचं होतं पण मग कुठं आहे तुझी मैत्रीण आजींची दुपारची औषधं झाली का अच्छा म्हणून तुम्ही सिस्टरना देखील सुट्टी दिली का हॅलोच
अरे आजोबा अनु तू केव्हा आला दादा मी फक्त सिनॉप्सिस वाचलाय कोण काकू म्हणतात अरे अनु कशी आहेस काकू मस्त काय छान तब्येत झाली हो ना आजोबा पाया पण हा एक दिवस लवकर चालो तेच की दादा मी आलेच हो नाही नाही पण हे काहीतरी खास दिसतंय आत्याबाई अनन्यनं कुणीही मुलगी तुमच्या समोर आणून उभी केली की त्याची मैत्रीण म्हणून तुम्हाला ती आवडणारच तसं काय नाही आभा अग गेले चार पाच वर्ष आम्ही एका हॉस्पिटलमध्ये काम करतोय आता तिच्या आवडीनिवडी कामाची पद्धत सिन्सिरिटी याच्यामुळे मला तिच्याबद्दल आदर आहे आणि आमची खरी मैत्री झाली ती तिच्या गाण्याच्या आवडीमुळे बाकी विशेष काय नाही अरे विशेष नाही विशेष नाही काय हा लग्न नाही ना झालेलं तिचं अरे मग विशेष नसेल तर कर ना विशेष विचार ए पण अनन्य अरे ती काय हा नीट सांग ना तिचं नाव गाव काय ते मग काय नाही म्हणजे लग्न नसेल केलेलं पण तुझ्यापेक्षा 10-20 वर्षांनी मोठी नाहीये ना ती काय रे गोरी घारी आहे का ब्लॅक ब्युटी दादा फोटो बिटो अरे तुम्ही काय एकत्र ट्रेक्स वगैरे केलेत की नाही का रे सगळे जण मिळून बिचकवताय त्याला आत्याबाई बिचकवायला काय हा लहान मुलगा आहे का आता अरे अरे ऐका 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 अरे बोल 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 नीरजा कौशिक डॉक्टर नीरजा कौशिक MBBS MS ऑप्थॉल्मॉलॉजी DNB गोल्ड मेडलिस्ट संगीत विशारद स्वयंपाकात कुशल दादा आजोबांना आवडेल असं उत्तम हस्ताक्षर नम्र कष्टाळू मन मिळावू थोडक्यात म्हणजे सर्व गुण संपन्न नमस्कार मी नीरजा आजी तुमच्यासाठी शाल आणली आभा आहे तुझ्यासाठी हॅपी बर्थडे आभा रमात्या थँक यू दादा आजोबा थँक यू बेटा ब्रिगेडियर काका थँक यू थँक यू काकू आहे तुमच्यासाठी कशाला ग सांगा काकू आवडलं का निश्चित छोटीशी भेट आहे हे पकड केस आभार
अगं किती रफ झालेत ग केस तुझे. अगं केसांवर न्हायल्यावर कंडिशनर लावत जा. पोल्युशन वाढलंय ना तर केसांना आणि स्किनला मॉइश्चरायझरची गरज असते. दे आणि स्किन पण बघ किती रफ झाली. हे बघ आठवड्यात ना एकदा नाही तरी 15 दिवसात ना पॅक लावत जा. अगं पण रमा ते रोज किती नवीन जाहिरात येतात कळतच नाही कुठलं क्रीम लावायचं आणि कुठलं चांगलं. अगं पण बाळा तुला काळजी घेतली नाहीस ना स्किनची तू तर पटकन सुरकुत्या पडणार. तू तो ऐश्वर्या रायचा इंटरव्ह्यू वाचलेस फेमिना मधला? नाही ना. मग तो वाच आणि एखाद्या चांगल्या ब्युटिशियनला कन्सल्ट कर. ओके हो लावते. रमात्या तुला काय वाटतं ग दादाच्या मनात काय असेल? मला तर बाई चिंता वाटते. नाही म्हणजे अन्नूची आवड ठीक असेलही पण थोरल्यावरणीला थोडंच चालणार आहे. ती तर आत्तापासूनच आतनं पेटली असेल. चला सरबत घ्यायला. अरे हे काय चाललंय म्हणजे आता स्ट्रॉ आणले पाहिजेत. आभा किती वाजता येणार तुझी मित्रमंडळी? फार वेळ घालवू नको. सा चवीला थोडासा हातभार लागला तर सगळे किती खुश होतील की ह्या वाढदिवशी आभा काहीतरी नवीन शिकली. वहिनी अगं आज तिचा वाढदिवस आहे ना, जरा नटू दे की तिला तिच्या मनासारखं. आज तिने आरशासमोर वेळ नाही काढायचं तर कधी काढायचा ग? हे पकड काकू. तुला कशी वाटली ग ती? कोण? डॉक्टर नीरजा कौशिक. छान हुशार आहे मुलगी. वसुधा वहिनी उगाच विषय टाळू नकोस. मी कशाला विषय टाळू रमा? कुणाच्या नजरेत काय भरत तर कुणाच्या काय. मुलगी हुशार आहे हे माझं विधान खोटं वाटतंय का तुला? डॉक्टर तुम्ही दिलेल्या गिफ्ट बद्दल आभार. मला हे पुस्तक वाचायचंच होत. काय याचा मी रिव्ह्यू कुठेतरी अलीकडे वाचला होता. कुठे वाचला होता? मी टाइम्सच्या संडे सप्लिमेंट मध्ये वाचला होता. बरोबर. ताईचे गेल्या 3 वर्षातले रिपोर्ट्स आणि प्रिस्क्रिप्शन मी जपून ठेवले आहेत. डॉक्टर केळकरांचं डायग्नोसिस बरोबर असावं. मला वाटतं हा अनुवंशिक दोषच असला पाहिजे कारण आमची आई तिची दृष्टी उतारवयात गेली होती. त्यातलं एक प्रिस्क्रिप्शन जरा कुठंतरी मिसप्लेस झालं आहे ते मी शोधून नंतर देतो. मग सेकंड ओपिनियन? डॉक्टर केळकर इतके सिनियर डॉक्टर आहेत की मी काय वेगळं सांगणार. पण आजींचं वय जरी जास्त असलं तरी ऑपरेशन आवश्यक होतं असंच वाटतंय मला. डॉक्टर तुमचं मूळ गाव कुठलं? आजोबा मी आनंदीपेक्षा लहान आहे. तुम्ही मला नीरजा का नाही म्हणत? काय आहे की हा हो जा हो अग जागचा प्रश्न आहे ना. हा वयानच नुसत्या सुटत नसतो. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर आमचं मूळ गाव आहे म्हणतात. पण मी कधी फारशी तिकडे गेलेलीच नाही. मी वाढले तशी बेळगावातच मराठी शाळेत शिकले. मग मराठी आणि कानडी अशा दोन्ही भाषा येत असतील? येतात ना. माझे बाबा सरकारी नोकरीत होते. आणि भावंड? मी थोरली. 2 लहान बहिणी आहेत मला. भाऊ नाही. त्या दोघींची लग्न झाली आहेत. एक अमेरिकेत असते आणि एक दिल्लीला. तिचा नवरा डिफेन्स मिनिस्ट्रीत स्टेनोटायपिस्ट आहे. म्हणजे काही काही ठिकाणी सगळं घराणंच डॉक्टरांचं नाही तर वकिलाचं असतं तसं नाही तुमचं दिसत? नाही नाही अजिबात नाही. आमच्या घरात सगळ्यात जास्त शिकलेली मीच. वा वा. म्हणजे बाबांनी मला एस एस सी झाल्यावर एकदा जे उबळीला हॉस्टेलवर ठेवलं ते माझं पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत मी तिकडेच होते हॉस्टेलमध्ये. असं? आजोबा 3 मुली पदरात असताना हे असं रूप घरापासून दूर असणं सेफ असतं.
यात अनुवंशिकतेचा भाग किती? नेमकं सांगता येणार नाही, पण आमच्या घरात मीच ही एकटी अशी पहिलीच. नाही ठीक आहे ना, त्याची काही काळजी करू नका. हे बघा, आपण चॅरिटी कमिशनशी बोलूया. हा नाही, मी बघतो. अहो बोलण्याने प्रश्न सुटतात. हा ठीक आहे, हो ठेवा ठेवा. अहो आनंदेला भेटलात का? अरे उद्या येणार होता ना. आजच आलाय, आणि येताना एक मोठ वादळ बरोबर घेऊन आलाय. वादळ म्हणजे काय? एखादं मोठ मेडिकल ब्लंडर वगैरे की काय? काही पेक्षा मोठ ब्लंडर आहे. एका मुलीला बरोबर घेऊन आलाय. चला, आता वहिनींचा जीव भांड्यात पडला असेल. तुमच्या ताठ सुंदर वहिनीबाईंचा जीव काही भांड्यात वगैरे पडलेला नाही. एव्हा ना एखाद्या तळ्याच्या तळाशी जाऊन पडला असेल जीव त्यांचा बिचारा. का ग, मुलीला कोड आहे काय? मग अरे बापे, कुठं आहे अनन्य? नाही म्हटलं, तुमच्या मुलीला प्रपोजल यायला लागली आता लग्नाची. हो तुझ्या मुलीला प्रपोजल यायला लागली लग्नाची. मग नाही, पण तू तर अजून इतकी सुंदर दिसतेय. पुरे, अनुला म्हणावं आधी आबाचं लग्न होऊ द्या, मग तुला काय हवं ते कर. नाही म्हणजे मुलगी तशी बरी आहे, पण आपण फार मोठा आहे. काय रे, तू आल्यापासून तुझ्या शेखरला फोन नाही केलास? नाही, नाहीच केला आल्यापासून. तो भेटला होता काल मला BCL ला. तू ही चौकशी करत होता. माझा चष्मा कुठे आहे? बाबा तो काय तुमच्या कपाळावर? म्हातार पण आलं आहे अनन्य. एक एक विसरायला होत. बोल. तू बोलायला नंतर लगेच आलास, खूप बरं वाटलं सगळ्यांना. आत्यावेळीची खूप इच्छा होती. अहो मी काय म्हणत होते, अरे तूही इथंच आहेस. तुझं काही काम होतं का बाबांची? म्हणजे मी बाहेर जाऊ का? नाही नाही, तसं काम काहीच नव्हतं. कोण जाणे कशाला आले होते, विसरलेच. अहो तुम्ही थोड्या वेळानं बाहेर येऊन बसा. हा दिनकरराव आणि सुमतीबाई आले की त्यांच्याशी बोला. ओके. आणि उगीच सगळ्यांना बसा बसा म्हणून बसून घेऊ नका आज. ओके ओके. मुलाबाळांची पार्टी आहे, त्यांनाच एन्जॉय करू देती. ओके काही नाही, आमचा सिनियर सिटीजनचा क्लब आहे, त्यातल्या काही मेंबर्सना बोलवलेलं आहे. काही सगळ्यांना नाही. यांच्या पुतणीचा वाढदिवस. हा काही गरज होती का सगळ्यांना या 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 म्हणायची? मालिनी. नाही, आय हॅव नो प्रॉब्लेम. मी मिसेस नाडकर्णींना कळवून टाकते. म्हणजे उगीच एवढी माणसांची गर्दी करायचं काही कारण नाही आहे. तू मिसेस नाडकर्णींना येऊ नका म्हणून सांगणार? नाही हो, तसं एकदम ब्लंटली नाही, कारण मिसेस नाडकर्णीच वैदेहीला लिफ्ट देणार होत्या. पण मग सुमतीबाईंच्याकडून त्यांच्या कानावर गेलं म्हणजे मग? आता कानावर काय जायचं आहे, ही अनन्याची एंगेजमेंट पार्टी थोडीच आहे. मिसेस मालिनी रानडे. अहो अनन्यच तसं म्हणाला होता की त्यांचं तसं काही ठरलेलं नाही आहे म्हणून. काय रे आई, डोंट बी अपसेट. शी इज हिअर एज अन ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट. व्हाय शुड आय बी अपसेट? हा अरे काय, हिनी सगळ्यांच्या करता काय आणलेत प्रेझेंट्स? स्कार्फ. गुड चॉईस, गुड स्कार्फ. अनन्या, मला हिच्या विकाराबद्दल मला काही समजत नाही, बट आय टेल यू वन थिंग, शी इज अ व्हेरी गुड गर्ल, व्हेरी गुड गर्ल. आपण तरी सुद्धा काय अगदी कोडवाला माणूस पहिल्यांदा बघितल्यासारखं काय करते. तरी पण अगदी घरातच आलाय म्हटल्यावर थोडस दचकाला होणारच ना.
बट आय वुड लव्ह सच अ व्हेरीगेटेड लुक. अगं आत्या, प्लांट सुद्धा इतके सुंदर दिसतात माहितीये व्हेरीगेटेड लुकनी, म्हणजे असं अर्ध पान हिरवं अर्ध पांढरं. चुप रे, असं काहीतरी बोलू नये. हां सापडलं, डॉक्टर अनघा नाईक, स्किन स्पेशलिस्ट. करेक्ट, तू जा पटकन तुझ्या आईला बोलवणार, पण गुपचूप हा. खरं म्हणजे तू आभाला तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं डँगलर्स, नेकलेस, अंगठी आणि ब्रेसलेट असं सेटच द्यायचंस. म्हणजे हळूहळू लग्नापर्यंत 5-7 सेट तयार होतील. अगं मी म्हटलं तिला बर्थडे गिफ्ट म्हणून तुला हिमालयात ट्रेक करायचंय का, जा कर जा. अगं ट्रेकला काय दादानी पैसे दिले नसते का? अगं दिले असते ग, पण दागिन्यांवर कशाला खर्च करायचे पैसे? तू म्हणजे ना वसुधा. काय ग, त्या अनन्याच्या डॉक्टरला पाकिटात घालून कॅश द्यावेत का काही गिफ्ट द्यावी? कॅश काय, किती रागावेल अनन्य. अगं पण डॉक्टर म्हणून आणलंय ना त्यांना तिला इथं. अगं मैत्रीण आहे ना अनुजी. हो पण प्रोफेशनल व्यवहारात असं उगीच सगळ्यांनी मैत्रीण मैत्रीण म्हणून चढवायला नकोय. अगं अनु लहान आहे का आता असं कुणाही बरोबर त्याचं रोमॅन्टिक पेअरिंग करायला? अगं कोण करतंय रोमॅन्टिक पेअरिंग, पण अनुला तिच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर वाटतोय. हो पण जोपर्यंत तो तसं स्पष्टपणे म्हणत नाही तोपर्यंत आपण छोट्या छोट्या जेस्चरचे सुद्धा एनकरेज करायला नकोय. आई 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 मला भूक लागली आहे खूप. मॅक आणि नंदन सुद्धा आहेत माझ्याबरोबर, मला आत्ता आधी काहीतरी खायला दे. मॅक आणि नंदन? अगं विचार आभा तिला, तिनेच सांगितलं होतं की आज तिच्या वाढदिवसाला मस्त म्युझिकल प्रोग्राम झाला पाहिजे म्हणून. ए लागला 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 दे. हॅलो 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 अनघा नाईक, मी रमा रानडे बोलते. हो का, मग तिला सांगा तिची मैत्रीण बोलते. हाय अनघा, तुला 2 मिनिटं आहेत ना ग बोलायला? मला क्विकली 1-2 गोष्टी क्लॅरिफाय करून घ्यायच्या. अगं माझ्या मैत्रिणीच्या मुलाला एक मुलगी सांगून आले, तिच्या मानेवर आणि हातावर पांढरे चट्टे आहेत. अगं मुलगी रानडेंच्या घरात शोभायला तर हवी. मालिनी, आज 35 वर्ष झाली माझ्या संसाराला. सासूबाईने हेच वाक्य सुनावलं होतं यांना आमच्या लग्नात, पण झाला ना सुखाने संसार आणि मनसोक्त करिअर सुद्धा. तुझी गोष्ट वेगळी आहे. त्यांचं हे वाक्य लक्षात ठेवून कोरेगाव पार्कला फ्लॅट घेतला यांनी, रानड्यांच्या बंगल्यापासून दूर. तेव्हा त्यांना काय माहिती होतं, खरं म्हणजे आमची सोयच करतायत. वसुधा, तू रानड्यांसारखी गोरी घारी नसशील, पण अगं तू निरोगी होतीस. पण रानड्यांच्या गोऱ्या घाऱ्या मुलानं ही असली सून काय करून आणली हे काही शेवटपर्यंत सासूबाईंच्या मनातनं गेलं नाही. त्या असलीमध्ये सगळं काही येतं. आज 35 वर्ष झाली तरी काहीच बदल घडून येईल आपल्यात. तुला काय म्हणायचंय, ज्या सासूबाईंशी माझं कधीही पटलं नाही त्यांच्यासारखीच वागतीये मी आज? आणि नीट विचार करून उत्तर दे. उद्या अमृतानं तिच्या त्या हँडिकॅप सहकार्याशी लग्न करते म्हटलं तर तू सहज तयार होशील? विचार केलाय मालिनी, अमृताने जर असा काही निर्णय घेतला तर मला तिचा अभिमानच वाटेल. नाही पण तरी भीती वाटतेस ना. बर मग मी सांगते तसं तिला. ओके थँक्स. ते अनुवंशिक आहे की नाही ते नक्की सांगता येत नाही, आणि ते असतंच असंही म्हणता येत नाही. ते कुणालाही आणि कधीही होऊ शकतं, आणि ते संसर्गजन्य तर अजिबातच नाही. ती तर म्हणाली मुळात तो तसा आजारच नाही. काहीतरी त्रुटी म्हणजे आजारच. अगं पण आत्या डॉक्टर नाही ना मानत तसं, मग आपण का मानायचं? ते दिसत किती भयंकर, पण मानण्यावर आहे. असं कसं म्हणतोस? आई काय चाललंय तुमचं, मला आधी खायला दे. अरे अगं थांब थांब, मी उचलते. थँक गॉड देवानी मला तसं रूप दिलं असतं तर कुठलं ऍक्टिंग आणि कुठले अवॉर्ड्स. अनु तुझ्या मैत्रिणीने सगळ्यांसाठी किती छान प्रेझेंट आणलेत रे. अनुदादाची मैत्रीण
काय दादा कुठे तुझी गर्लफ्रेंड आणि माझं गिफ्ट बघू. अरे पार्थ गर्लफ्रेंड नाही नुसती फ्रेंड. आणि हे तुमच्यासाठी. अन्नू दादा तुझा स्वल आजारा लागला तर आम्ही काय करायचं. काय अन्नू. अरे आहे कुठं काही भेटवशील भेटवशील की नाही. बहुतेक गेस्ट रूम मध्ये असेल मी बघतो. काकू अगं ये ना ये. मला वाटलं आनंद इथे असेल. हे रानडे यांचं घर म्हणजे भूल भुलैया अगदी. हो घरची माणसं देखील हरवतात इथे. मी काही मदत करू का. नको नको नको. अग बघू. नाही काही नाही थोडस कापलंय. नळाखाली धरा पटकन. दाबून धरा जरा. बघू बरणी शुद्ध हळद असेल तर ती लावा. तोपर्यंत मी हे चिरून टाकते. फार नाही थोडस कापलंय. अरे आली का अमृता. आली का. म्हटलं वाढदिवसाला पोहोचतीये की नाही. अगं तू कशाला चिरतीयस. ते सुशीलाबाईंचं बोट कापलं ना. तू जा दादा तुला बोलत. सुशीला काय ग. नाही तसं फार नाही कापलंय. अगं पाहुण्यांना असं कामाला लावायचं होय. चेहरा विसरूच शकत नाही अजून. या या डॉक्टर. हा कागद तुम्हाला पाहिजे होता सापडला. बसा ना डॉक्टर. ही आमची अमृता. आमच्या घरातलं वारा प्यायलेलं वेळ वासरू. अजोबा ही काय माझी ओळख आहे का. आय एम सिरियस. म्हणजे त्या पोलिसांचं जे मागणं होतं ना आजोबा. जरा थांब जरा थांब. यांची ओळख करून देतो. या डॉक्टर नीरजा कौशिक आपल्या आनंदाच्या मैत्रीण. बाय जो कुठे आहे दादा. वर असेल. अमृता मुंबईला झोपडपट्टीवाल्या बायकांचा धरणा आणि मोर्चा होता त्याला पुण्यातल्या बायका घेऊन गेली होती. डॉक्टर म्हणजे इथली पुण्यातली झोपडपट्टी परवडली जिथे आम्ही काम करत होती. मुंबईची हॉरिबल. म्हणजे आजोबा माणसं वेगवेगळ्या कारणाने दुसऱ्याचा माणूस पण काय हिरावून घ्यायला बघतात. अमृता तू कालपासून जेवलेली नाहीस. आधी जेवून घे नाहीतर डोकं आणखी चढेल. काय ग हे पायाला काय करून घेतलंस. ते काल त्या मोर्चामध्ये थोडी धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी झाली ना त्यात माझ्या पायातला एक कॅनव्हास शू कुठेतरी पडून गेला. मी दुसराही दिला टाकून. कुठलं कोणा गरीबाला मिळू देत जोडी. त्यानंच फोड आलेत ना पायाला. हो चल मी तुझं ड्रेसिंग करून देते. वा म्हणजे आल्याला तुम्हाला एकदम कामालाच लावायचं डॉक्टर. अगं चांगली संधी आहे की तोपर्यंत त्यांना तो तुझा सामाजिक न्याय ऐकव. म्हणजे आमच्या आईला वाटतं की सामाजिक न्याय मिळवण्यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरायलाच पाहिजे असं काही नाही. डॉक्टर आय टेल यू मी त्या कौशल्याला माझ्या बाईला भेटले ना तर भाजल्यामुळे तिचा चेहरा पूर्ण विद्रूप झाला. म्हणून तिचा नवरा चक्क तिला सोडून सरळ निघून गेला. म्हणजे आता ती काय प्लॅस्टिक सर्जरीने स्वतःचा चेहरा नीट करून घेणार होती का. म्हणजे माणसाचा चेहरा ही गोष्ट काय इतकी महत्व असते ना. पण ही चूक नाहीये का डॉक्टर. चूकच तर काय. आय केअर इट अपन्स. आय एम डार्क सो ब्लॅक इज ब्युटिफुल. एम आय नॉट ब्युटिफुल डॉक्टर. ऑफकोर्स यू आर. फिशिंग फॉर द कॉम्प्लिमेंट्स. एनीवेज थँक यू. हे हॅपी बर्थडे. थँक यू. तुम्हाला खाली बोलवलंय. अगलू ते
म्हणजे तुझं पाय दुखतो वगैरे कारण मला चालणार नाही. ऐक ना बोलका, अनु दादा याच्याबद्दल सिरियस दिसतोय. हे काय म्हणजे लक्षातच आलं नाही, अशा गोष्टी तुझ्या डोक्यातच येत नाहीत कधी. हे अनुराधाला भेटायला पाहिजे, शी मस्ट बी अ वंडरफुल पर्सन. पण हे कोड वगैरे सगळं म्हणजे आत्याने डॉक्टरांना कन्सल्ट केलंय. ओके, म्हणजे हा तसा संसर्गजन्य रोग नाही आहे, रादर तसा हा रोगच नाही आहे. काय प्रॉब्लेम आहे? अनुराधाने ठरवलं, लेट्स सेलिब्रेट. शांत बस, तुला मोठ्या काकूच्या शिव्या घ्यायच्यात का? नाही 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 नाही, गप्प बस आणि लवकर आवर बाहेर ये. हाय आई. हाय. तो पाय लपवण्याचं काही कारण नाहीये, दादा आजोबांच्याकडून सगळं कळलंय मला. लपत नाही, पोलिसांची लाठी बिठी नाही ना लागलेली? नाही. खरंच धर हे घाल. शी आई, लहानपणचं काय आणलास ग? अमृता 6 महिन्यापूर्वीचा आहे तो, लहानपणचा काय? ओके. आई आई आई, अनुदादा लग्न ठरवते म्हणे. जोपर्यंत तो असं काही म्हणत नाही तोपर्यंत आपण कशाला म्हणायचं? अरे कोण संतोष, केवढा मोठा झाला रे, यांना 12वी झालाय तो. आणि बापू काय म्हणते? हे कोण 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 नक्ट नाक म्हणजे अमृता. माहितीये, पाहिलं तुमचं सरळ नाक. भेटलीस नीरजाला? कोण नीरजा? मग कोणाचं सरळ नाक? अच्छा, म्हणजे तिचंच, म्हणजे फक्त तिचंच. फाईन, म्हणजे सरळच आहे की सगळं? मी म्हणत होतो दादीला लेट्स सेलिब्रेट. किती गाई किती गाई. अनु दादा प्रेमात पडलास ना, लग्न करतोयस ना? अगं अजून कुठं काय ठरवलंय? अगं अमृता, पार्टीला तयार होतीयस ना? तयारच आहे मी. व्हॉट्स रॉंग विथ दिस ड्रेस? अगं जरा नीट नेटकी स्वच्छ दिसलीस तर कार्यावर काही पाणी पडणार नाही तुझ्या अगदी. एनिवे आपण नंतर बोलूया. ए पण तिची टेस्ट छान आहे. वेल दॅट्स ऑब्विअस. मी तिने मला दिलेल्या टॉप विषयी बोलतीये. जू अमृता पण आत्ताच आलो मी तिथून, नव्हती ती खाली. काका ही डॉक्टर नीरजा कौशिक. नमस्कार. नमस्कार. आणि नीरजा हा धाकटा काका, मगाशी फोटोत पाहिलेला. आणि मी पार्थ. हाय. हॅलो अँड थँक्स फॉर द सीडी. आय लव्ह नॉफलर. माय प्लेजर. आणि हो थँक्स फॉर द नेकटाय. दादा अरे काहीतरी नीट सांग ना. नीट सांग म्हणजे काय पार्थ? नीरजा गाते फार सुंदर बघा. ओ वाव, म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही. इट्स गोइंग टू बी अ ग्रेट कॉन्सर्ट टू नाईट. ऐका 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 सगळे, आता डॉक्टर नीरजा कौशिक आपल्याला एक गाणं म्हणून दाखवणार आहे.
मृदंग दंग दंग्याच हे गाणं गंध गंध गंधाराच गाण गाण कधी गडद गडद शा अंधाराच गाण कधी पेटून उठल्या अंगाराच गाण म्हणत गाण कधी खोल 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 घेऊन जात गाण कधी बोल 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 म्हणत गाण खिडकी खोल 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 म्हणत गाण उघड्या खिडकी मधून येत हलक्या हलक्या पिसा सारख गाण पावसात नाण चिंब भिजल माझ गाण बेभान 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 माझ गाण कधी मुस मुसत बेबंद फुटले आसू म्हणती गाण गाण पावसात गाण चिंब भिजल माझ गाण बेभान 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 माझ गाण स्पेशल स्पेशल दोस्तासाठी गाण जनात दिसत मनात असत तनात रुजत गाण रानात घुमत कानात रुंदी हालत राही गाण गाण तुझ गाण माझ गाण तुझ गाण माझ गाण तुझ माझ गाण तुझ्या गिटार छाया कॉर्ड्स म्हणती गाण गाण गळ्यातल्या वोकल कॉर्ड्स म्हणती गाण गाण तारा छेडल्या जातात ना तेव्हाच तयार होत गाणं वेड्या पावसात गाण चिंब भिजल माझ गाण बेभान 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 माझ गाण Thank you.
नीरजा काय झालं? आईचे कटाक्ष टोचले ना? नाही नाही, मला अशा कटाक्षांची सवय आहे. हे आपलं उगीच, कदाचित म्युझिकमुळेच असेल. कदाचित पार्थसारखा भाऊ मला असता तर असं वाटून असेल. अगं तू सगळ्यांसाठी काय गिफ्ट आणलास? अरे अनु, तुम्ही इथे आहात तर काकू, मला वाटलंच तुमचे हात रिकामे असणार. तू कशाला घेतलं? पंच आणलंय, तिला दे ना. तू घे काकू. दादा तुला बाबा बोलवत आहेत. जा आत घेऊन जा, कोणाला हवाय का पंच. बस आमच्या मोठ्या बहिणी अनुची आई भारी सुग्रण. आर्मीतल्या बदल्यांमुळे खूप हिंडल्यात ना त्या. ईस्टर्न वेस्टर्न इतकी व्हरायटी बनवता येते त्यांना. आमचे दादा ब्रिगेडियर होते आर्मीत, पण हे चेष्टेनं बहिणीलाच ब्रिगेडियर म्हणतात. एकदा त्यांनी ऑर्डर सोडली की समोरचं माणूस आपोआप लेफ्ट राईट करायला लागतं. मी जरा स्पष्टच बोलू का तुझ्याशी? हो बोला ना. तुमच्या दोघांचं अगदी ठरलंय का पक्क? म्हणजे तसे तुम्ही दोघेही मॅच्युअर आहात का? पण मला वाटतं की बहिणींचा जो हिरमोड होणार आहे त्यासाठी तुम्ही दोघांनी तयार राहायला हवं. एक गंमत सांगू, केवळ माझ्या चेहऱ्याकडे बघून याने मला मागणी घातली. मी काय आहे, कशी आहे, माझ्या आवडीनिवडी काय आहेत, याच्याशी त्यांना काही कर्तव्य नव्हतं. मी रोज एका छोट्या मुलाला ट्युशन द्यायला जायची चालत, आणि तेव्हा हे रोज जायचे ऑफिसला. एके दिवशी त्याच्या स्कूटरवर मागे एक मोठ्या बाई, स्कूटर थांबली माझ्याजवळ, उतरून माझ्याकडे आल्या, माझं नाव विचारलं, पत्ता विचारला, आणि दुसऱ्या दिवशी घरी आल्या मागणी घालायला. आमचं छोटं दोन खोल्यांचं घर, बाबा भिक्षुकी करायचे, आई पुरणपोळ्या. बस महिना दोन महिन्यात लग्न झालं आणि एकदम ह्या बंगल्यातच आले सून म्हणून. मी शिवण शिवत असे, मला लिहायला भारी आवडायचं, कथा कविता. माझ्या कविता मासिकात छापून येतात हे कित्येक दिवस इथे कुणाला माहीतच नव्हतं. कुणाला इंटरेस्टच नव्हता. त्यांना हवी होती फक्त रानड्यांच्या घरात शोभणारी, सगळ्यांचं आलं गेलं करणारी, आणि हसली की समोरच्याचं मन खुलेल अशी सून. कधी करतोयस लग्न? अरे कुठे काय ठरवलं? अजून ठरवलं नाही. धन्य रे बाबा. नाही पण मग असं टांगतं का ठेवलंयस? हे बघ, दादा सांगतील तुला, पण वाडवडिलांनी सांगून ठेवलंय की सर्वात प्रथम येतं ते रूप. कारण माणसाला बघितल्या क्षणी जे दिसतं ते तेच असतं. त्यामुळे अशा माणसाशीच लग्न करावं की ज्याच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही आकर्षित होता. आपल्यापेक्षा आजारी, अशक्त, क्रूर, वाणी दोष असलेल्या मुलीशी लग्न करू नये. आणि जिच्या कुणाला कुठलाही बट्टा आहे अशा मुलीशी तर अजिबात लग्न करू नये. काकू, तुमचा संसार सुखाचा नाही झाला? झाला ना, अगदी सुखाचा झाला. रानड्यांच्या घरात शोभणारे प्राथमिक गुण होते माझ्यात. रंग रूप याच्या पलीकडे मी काय हे जाणून घेण्याचं कोणाला पडलेलंच नव्हतं. माणसं दुष्ट नाही आहेत ही. अनुचे काका काही खलनायक वगैरे नाही आहेत. माणूस शोधून आपलंसं करण्याची वाट भारी बिकट. तेवढे श्रम कुणी करायचे?
सुखदुःखात ना फार खोला चिरायचंच नसतं. काका कसलं काउन्सिलिंग करतोयस? मी कसलं काउन्सिलिंग करणार? मी आपलं वाडवडिलांची दृष्टी सांगितली तुला. त्याला पूर्वी शहाणपणा म्हणायचे. आता तुम्ही तुमचे निकष लावा आणि यशस्वी करून दाखवा. लक्षात ठेव, कारण काही सत्य कालातीत असतात, त्यातलंच हे एक सत्य आहे. कुणाला प्रॅक्टिस सुरू करणार आहेस का तिकडेच राहणार आहेस? खरं सांगू तिकडे बरं आहे. म्हणजे काय, गेल्या 5-1 वर्षात चांगलं गुडविल निर्माण झालं आहे, मॅनेजमेंटही चांगली आहे, आणि मुख्य म्हणजे आय एम हॅपी देअर. फायनली दॅट्स वॉट काउंट्स, नाही का? सणवार, मुलांचे अभ्यास, परीक्षा, दरवर्षी महालक्ष्मीच्या हळदी कुंकवाला गोतावळा बोलवायचा, शेतातलं पन्ह डाळ, मुलांच्या परीक्षांच्या रिझल्टची कौतुकं, 5-7 वर्षात एखादी सुट्टी ट्रीप, या सगळ्यात वर्ष कशी निघून गेली कळलंच नाही. यालाच म्हणतात ना सुखाचा संसार. मग होतो सुखाचा संसार. एक सांगू, आजपर्यंत मी कुणालाच सांगितलेलं नाही, कधी बोलले नाही, अगदी स्वतःला सुद्धा. आमच्या शाळेत एक मुलगा राहायचा, माझ्यासारखाच शिकवण्या करायचा. मला त्याच्याशी लग्न करायचं होतं. त्याला माझ्या कविता भारी आवडायच्या. मग मग काय? बापरे, नाही म्हणता म्हणता असीमने पंचमध्ये वाईन टाकली की काय? काय बडबडते मी? नाही, तसं काही ठरलं नाही आहे आमचं काकू. म्हणजे अनन्याने मला काही प्रपोज वगैरे केलेलं नाही आहे. तुम्ही अगदी मनावर घेतलं दिसतंय. ब्रेक झाले अगदी, आपण लवकरच परत भेटू. बाय बाय. अच्छा येते मी. थँक्स फॉर कमिंग वर्षा. बाय. श्रीधर, मुलगी चांगली आहे, दोघांच्याही मनात असं दिसतंय. मागिनीचा स्वभाव असा आहे की तिला कधी काही मनाला यायचं नाही. तूच पुढाकार घ्यायला हवास आणि जास्त ताणू नका आता. आता बाई, मालिनीच्या मनात येईपर्यंत या घरामध्ये काहीतरी घडणं शक्य आहे का सांग मला. या मिसेस गाडगे आमच्या जुन्या फॅमिली फ्रेंड आहे, आणि ह्या डॉक्टर नीरजा कौशिक डोळ्यांचे डॉक्टर आहेत. आत्या बहिणी बघायला आले. अच्छा हो, नीरजा थांब ना बस. तुझ्या परफ्यूमचा चॉईस मला खूप आवडला. आय एम सो ग्लॅड. आत्या, मला तुमचं माझी माणसामधलं काम खूप आवडलं. रिअली? मला पण खूप मजा आली ते करायला. मी तुला एक मेकअपचं किट देणार आहे, त्यांनी तुझे सगळे डाग जातील, म्हणजे लपवू शकशील. हो आत्या, पण पुरुष डॉक्टरला कोणी तू सुंदर दिसायला हवं असं म्हणतं का? मग स्त्री डॉक्टरलाच का म्हणायचं? आत्या, मी कोडाचा अभ्यास केला तेव्हा मला माझे या विषयातले गुरु म्हणाले होते की संस्कृतीने स्त्रीला सौंदर्याच्या कल्पनेच्या तुरुंगात जे अडकवलंय त्यातून तू बाहेर पडलीयस. बस एक कुशल माणूस हो, आणि मला ते होण्याची इच्छा आहे.
मालिनीच्या या अशा स्वभावामुळेच अनन्य बंगलोरला निघून गेला. प्रत्यक्ष बोलून दाखवलं नाही त्याने कधी, पण खोटं आहे का ते? तुझ्या वळणावर गेलाय तो अगदी. मनातलं कधी बोलून दाखवायचा नाही, आपल्यालाच ओळखून काहीतरी आता पुढाकार घ्यायला हवा. आता बाई, आता ते अवघड आहे कारण, अरे नीरजा काय काय आणलंस? आजींसाठी डिश आणली आहे, तुमच्यासाठी पण आणू का बाबा? मला नको, मी माझं झालंय खाणं म्हणून बघा अशी. किंवा असं कर, तिने बघायच्या दे. आय विल जस्ट सी परांस पेज ऑफ अँड कम बॅक. आजी तुमच्यासाठी आणू? नाही नीरजा, बस तू इथे एक ये. आता मला काही नको ग संध्याकाळचं. नीरजा, अगं तू घेतलीस का डिश? नाही घेते. मी घेऊन येतो. अरे हे काय अनन्य, पाहुण्यांकडे बघतच नाहीयेस तू? अगं ती काय पाहुणी आहे का? अरे म्हणजे काय, एक दिवसासाठी आलेली म्हणजे पाहुणीस की? मित्राच्या घरी कुणी पाहुणी असत का? अरे अनु, मिनल परत आली अमेरिकेहून. हो, शेखरची मेल आली होती परवा भेटायला. आली होती मला, चौकशी करत होती तुझी. कसला सेंटचा भपकारा मारून आली होती? मला तर गुदमरायला झालं बघ. पुण्यात कन्सल्टिंग रूम उघडतीये म्हणे. आमच्या अन्नूची खास दोस्त आहे मीनल. आई, अरे खोटं बोलतीये का मी? काय हरकत आहे गेला सांगायला? सांग, इतकी चांगली हुशार देखणी, तीही डॉक्टर आहे. अगं आई, ती अमेरिकेला गेल्यापासून आमचा काही संपर्क होता का? अरे मैत्रीण आहे म्हणून मी नुसती आठवण करून दिली. चला अनू दादा, डॉक्टर ताई लवकर लवकर चला, ट्रेजर लवकर चला. अरे हत्या. हा दमले बाबा हा खेळ खेळून. तुझ्या नव्या सिरियलची फार तारीफ ऐकली. आता रिपीट टेलिकास्ट कालच्या एपिसोडच. 5 मिनिटं राहिले. चल चल, अर्थात मी कालचा बघितलेला नाही. हा मग ठीक आहे, चल. ये बस. नमस्कार बाबा. कोण? मी तारका देवी. तारका देवी? कोण तारका देवी? मी सिनेमात काम करते. इथे आमचं बाजूला शूटिंग चालू होतं, आपल्या दर्शनाला आले. कसलं शूटिंग? सिनेमाचं नाव आहे संध्याराग. माझ्यासारखी एक प्रौढ लोकप्रिय नटी, आपल्या पौरुषाने दिपवून टाकणाऱ्या देखण्या साथीदाराची वाट पाहणारी. वाटेवर भेटतात तिला प्रामाणिक दोस्त, जीव लावणारे. पण तिला तिला दिपवणारा हवा असतो. बघता बघता वर्ष सरत जातात, सूर्य कलत जातो, आणि अचानक तिच्या लक्षात येतं की आपण एकटंच उरलोय. नुसतं वाट पाहण्यातच आयुष्य सरून गेलंय. किनाऱ्यावरच्या वाळूसारखं निष्ठत केलं, जीवाचा माणूस काही मिळाला नाही. मग कमवलं काय आयुष्यात? यश, कीर्ती, तू किती तात्कालिक जखमा गाठवता. पण आता तिला स्वतःजवळ मंदपणे देवत राहणाऱ्या प्रकाशाची गरज होती. किती छान संवाद होते ना अनु. मी पण आता म्हातारी झाले रे, पण अजूनही आयुष्य म्हणजे काय आहे ते नेमकं कळलंय असं वाटत नाही. पण माणसाला माणूस हवं हे मात्र खरं अनु. हे तर इतक्या माणसांच्या गर्दीत आपलं माणूस ओळखता आलं नाही तर मग काय उपयोग आहे या डोळ्यांचा? ही तुझी नीरजा चांगली मुलगी आहे, पण तिच्याशी लग्न कर असं नाही म्हणवते मला, आणि करू नकोस असंही नाही सांगणार मी तुला. तिला म्हणून मेकअप कर.
लपवून टाक डा शक्य शक्य असेल पण तिला मान्य असायला हवं ना हे काय तुम्ही अजून इथेच हे गेम खरी खरी खेळली पाहिजे चला 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 लवकर उठा लवकर हो रे बाबा आले चल रे Hey, look here. Here is the biggest box. अरे अनन्य उघडून बघ त्यात काय आहे मला खात्री होती तुलाच तो बॉक्स मिळणार नाही तो निराजाला मिळालाय ओके ओके कॉंग्रॅच्युलेशन आभाच्या वाढदिवसाची भेट आहे पण तुला ती पसंत नसेल तर परत कर दुसरी मिळेल अरे आज काय आहे की नाही अरे अनु खरं ट्रेजर असंच असत डीप 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 विदिन अनन्य ही तूच घाल तुझ्या पोटात तुझ्या पोटात बसण्याजोगी येते नीरजा अगं ते वळ आहे दाबून थोडं छोट कर ना बसेल तुझ्या बोटात असिम तुझं कसलं चाललंय रे प्रोजेक्ट घरी गेल्यावर दाखवतो ना तुला वेरिगेटेड प्लांट्स वरती आणि पार्थ तुझं काय मला म्युझिक करायचंय फक्त संगीत काय हरकत आहे म्हणजे घरी कोणाला मान्य नाही आहे तसं पार्थ जरा काही वेगळं बघितलं ऐकलं की घाबरतातच माणसं पण माझाही निश्चय तुला पण चूक वाटतं का घे नाही नाही मला वाटतं प्रत्येकाला मनापासून जे आवडतं ते करता आलं पाहिजे नीरजा आमच्या ब्रह्मचारी दादाला कसं काय पटवलंस ग तू पार्थ नीरजा काय पटवलं काय काय रे तुझी भाषा ओके ओके वैनी पार्थ ओके सॉरी सॉरी ताई आमच्या बंधू राजांच्या हृदयात मधुर स्पंदनं कशी काय उमटवलीत तुम्ही सगळे वेडे आहात का तुम्ही समजताय तसं काही नाहीये आम्ही वेडे नाही आहोत आणि तुम्ही सुद्धा एकमेकांना आवडून का कबूल करत नाही आहात म्हणजे आमच्याशी कबूल करत नाही आहात का स्वतःशी सुद्धा कबूल करत नाही आहात येस आय लाईक हिम मला हे स्वतःशी कबूल करायला भीती नाही वाटत पण ती केवळ सुरुवात असते निदान आपल्या समाजात तरी तिथे प्रश्न संपत नाही आपल्या आवडत्या माणसाला समाजाच्या कुटुंबाच्या साक्षीनं आपलंसं करणं किंवा समाजाला कुटुंबाला जुगारून आपलंसं करणं हा एक अवघड कृत्रिम दुःखाचा प्रवास होऊन बसतो आपल्या डोळ्या देखत आपलं सुख दूर घेऊन जातात ते स्वतःचं काल्पनिक अस्तित्व टिकवायला जात धर्म रंग रूप ज्योतिष कुठली कुठली कारणं सापडतात त्यांना मग द्या ना तुम्ही हे सगळं जुगारून रिबेल करेक्ट तुमच्या विकाराचं स्वरूप लोकांना सांगा गेट ऑर्गनाइज्ड आणि आपल्या हक्कासाठी लढा द्या पण नुसत्या लढ्यानं प्रश्न सुटतील का त्यांनी हक्क मिळतील पण सुख ते मिळवायचं असेल तर माणसांची मनच आतून बदलून गेली पाहिजेत ना किती लहानपणापासून मी लोकांच्या टोचणाऱ्या नजरा सोसल्या आहेत किती वेळा हे डाग घालवण्यासाठी स्वतःचा चेहरा घासलाय पहिला डाग साबणानं गेला नाही म्हणून सोड्यानं सोड्यानं गेला नाही म्हणून रिठ्यानं रिठ्यानं गेला नाही म्हणून दगडानं पण तो पहिला उमटलेला डाग कधी गेलाच नाही मग डाग येतच राहिले
आईची आणि माझी दोघींची इतकी चिडचिड व्हायची, म्हणजे जन्मापासून नव्हते असे डाग। मी 7 वर्षाची असेन, आई दिवाळी चकल्या तळत होती, मी पळत आले आणि त्यातली एक चकली उचलली, ती नुकती कढईतनं काढलेली, मी फेकली ती परत, ती पडली कढईत, आई वाचली पण माझ्या तोंडावर आणि हातावर तेल उडालं, फोड आले, खपली पडली आणि पुन्हा त्या जागी पूर्वीसारखी कातडी आलीच नाही। आईला एक दूरच्या नातेवाईक बाई म्हणाल्या, मागच्या कुठल्या तरी पिढीत देवाचं काहीतरी करायचं राहिलं असेल, म्हणून मिळाली ही शिक्षा। पूर्वी वाटायचं मलाच का ही शिक्षा। शाळेत आम्ही मैत्रिणी एकमेकींच्या डब्यात हात घालून काहीही खायचो, नंतर मात्र मुलींना मी डब्यात हात घातलेला आवडेनसा झाला, माझ्या हाताचा स्पर्शही त्यांना आवडेनसा झाला। मी कॉलेजात किती वेळा बघितलंय, मी पाणी वरतून प्याले तरी मुली माझा पेला विसळून घ्यायच्या, कुणाकुणाला सांगू की डॉक्टरांनी सांगितलंय हा तसा आजार नाही आहे, पण आईच्या समाधानासाठी किती डॉक्टर्स केले, औषधं घेतली, मलम लावली, पण कशाचाच काही उपयोग झाला नाही। मी सुद्धा तुम्हाकुणासारखीच निरोगी मुलगी आहे, माझ्यातही तुम्हाकुणासारखाच उत्साह आहे, ताकद आहे, मला माझं आयुष्य संपूर्ण ताकदीनिशी जगायचं आहे। एकदा हॉस्पिटलमध्ये माझ्या एका छोट्या पेशंटच्या आईला आमच्या सिनियर डॉक्टरना सांगताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, त्या बाईंचे हात माझ्या मुलाच्या अंगाला लागायला नकोत, पण याच हातांनी तो मुलगा बरा झाला आणि त्या आईला माझ्यापासून कसं तोंड चुकवू असं झालं। माझ्या बहिणींच्या लग्नाला मी न यावं अशी तजवीज त्यांच्याही नकळत माझ्या वडिलांनी केली होती। डॉक्टर होता होता बदलत गेले मी, शांत झाले, मी माझ्या डागांना आपलंसं केलं। अनन्य हा पहिलाच। एकदा आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करत असताना अनन्य मला म्हणाला, किती सुंदर आहेत तुझे हात, मी दचकलेच, त्याच्याकडे पाहतच राहिले। तो म्हणाला, किती सहज आणि लवचिकपणे चालवतेस तू इन्स्ट्रुमेंट्स, त्या दिवशी पहिल्यांदाच मी माझ्या हातांकडे प्रेमानं पाहिलं। एकदा असंच ऑपरेशन संपलं होतं, मी हात धुत होते, हे बघ अनन्य वाढतच चाललंय। खरंच तुझं ऑपरेशन करण्यातलं कौशल्य वाढतच चाललंय, आणि असं यशस्वी आणि एफिशियंटली ऑपरेशन केल्यावर तुझे डोळे कसे अगदी नितळ दिसतात। त्या दिवशी पहिल्यांदाच माझे डोळे, माझा चेहरा मला आवडला। एकदा अनन्य म्हणाला, नकोच वाटतं एखाद्याला ती लग्नाची रिस्क, तो त्याच्या कामात सुखी असेल, दुसऱ्या कोणाच्या तरी सुखदुःखाशी असं इतकं बांधून घ्यायला नकोच वाटत असेल एखाद्याला, समजतं तुला? मी खरं तर नाही समजत मला म्हणणार होते, पण हो म्हणाले।
नेर्या हटवादियन दुर्मुखलेल्या अगणित चेहऱ्यांच्या गर्दीला कवेत घे अंधार शांत शांत अंधार अंधाराचा भवती आहे नवा नवा अंधार अंधाराचा भवती आहे नवा नवा अंधार हळवा हळवा कधी निवांत कधी आसुसला मंद मंद अंधार शांत शांत अंधार अंधाराचा भवती आहे नवा नवा अंधाराचा भवती आहे नवा नवा अंधार आई तुम्हाला असं धारेवर धरू नकोस. अगं मी काय तू निर्णय घेतलेला नाही आहे, मी फक्त वादा करता बोलत होतो आणि मला तुझे आर्ग्युमेंट्स पटत नाहीत. मी फक्त तुला पुढचं भविष्य दाखवून विचाराला प्रवृत्त करते. हो पण तुला त्या नात्याची एकच बाजू दिसते, भयंकर. मुलं कशी होतील, जग काय म्हणेल, माझं तिच्यावरून मन उडेल. अगं पण असंही होऊ शकतं की माझ्या आणि तिच्या आवडीनिवडी जुळल्या म्हणून मी तिचं रूप विसरून गेलो. अरे पण नाही झालं तर धोका केवढा मोठा आहे. माझ्या आईला सुंदर सून हवी होती, ती नाहीला पसंत केली आणि हिच्याही आई वडिलांना हिनं जातीबाहेर त्या काळ्या मुलाशी लग्न करणं पसंत नव्हतं. तुम्ही ज्याला काळा मुलगा म्हणताय ना, तो निदान खूप उच्च शिक्षित तरी होता, पण तुमच्या मनात जी भरली होती तिचं सामाजिक स्थान काय होतं सांगा ना. आई मला हे लग्न मुळातच मान्य नव्हतं. श्रीधरच्या आईची जिद्द होती. असो आता आठवून काय करायचं. नाही अनन्या, कधीतरी तुला हे समजायलाच पाहिजे. आमचा संसार शिस्तीत झाला तसा तो होणंच योग्य होतं, पण आपापल्या मार्गानं. आमच्या दोन रेषा कधी कुठल्या काल्पनिक क्षितिजावर देखील मिळाल्या नाहीत. दादा, would you mind if I get my glass here? Of course not. Thank you. अनु आणि इतरांचं संभाषण अगदी रंगात आलेलं दिसतंय.
आपली बायको सुखी आहे की नाही हा प्रश्न कधी पडतच नाही का तुम्हाला? काय तुम्ही ऐकलं मी काय म्हटलं ते? हा म्हणजे तू दुःखी कशाला असशील? नवरा चांगला आहे, चांगला तगडा आहे, पैसा अडका आहे, तसा सासूरवास नाही आहे, चांगलं की? आणि तुमच्या मते हे आहे म्हणजे सगळं आहेच? हे तुला काय स्त्री मुक्ती वगैरे सुचते काय? आपल्याला नाही चालायची, दिवसा गृहिणी आणि शयनाला रंभ असली पाहिजे पत्नी. आणि पती पोशिंदा म्हणजे माझ्यासारखा तुम्ही आहेस की? वसुधा मुलगी छान आहे ना? हो ना आत्याबाई, शहाणी आहे, समंजस आहे, पण तेवढ्याने सगळं सुरळीत थोडंच होत असतं. मालिनीला सगळंच खटकत. आता आपण असेच बोलत राहिलो ना तर मग डोळ्यावरची झोप उडेल. उद्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ना? हो. उद्या तुमच्या डोळ्यावरची पट्टी निघाली ना की मग आपण बोलू. झोपा आता. म्हणजे तुम्ही मला हेच सांगतात ना की तुमचं लग्न तुमच्या इच्छेप्रमाणे न झाल्यामुळे यू आर नॉट हॅपी? ऑल थ्रू युअर लाईफ यू लिव्ड अंडर अ मास्क, आणि तरी यू आर अर्जिंग मी टू डू द सेम. आय डोंट अंडरस्टँड. आय एम जस्ट टेलिंग यू दॅट्स लाईफ. मास्क आर नेसेसरी इफ यू वॉन्ट टू लीड अन ऑनरेबल लाईफ. मला क्रॉकरी आवडायची. मला नाही पटत, मला नाही वाटत हा ऑनर आहे. येस वी डिड लिव्ह अ रिस्पेक्टेबल लाईफ, पण या सामाजिक प्रतिष्ठेमध्ये तुम्हाला तुमची आत्मप्रतिष्ठा मिळतेच असं नाही. बाहेर लोकांशी ग्रेसफुली वागता येतं, बोलता येतं, पण मग स्वतःशी बोलणं, स्वतःचा चेहरा बघणं बंद होऊन जातो. म्हणजे तुम्ही आईपेक्षा वेगळं सांगतात? नाही नाही नाही, म्हणजे विचार आमचे वेगळे आहेत, कृती एकच आहे. आमची आई म्हणायची कधीही अनड्यू रिस्क घेऊ नये, एक मिडल पाथ पकडून सेफ चालत राहो. बस आम्ही तेच गेलो, आम्ही काय वेगळं गेलो? पण आज अनन्य वेगळं वाटत आहे, वेगळं वाटत आहे. म्हणजे तुला खरं सांगू का, माझ्यासारख्या शिपायाला तू विचारलंस तर मी असं म्हणेन की उघड्या डोळ्यांनी धोका जरूर पत्करावा. मग ती लढाई तिकडे रणांगणातली असो किंवा रोजच्या जगण्यातली असो, परिस्थितीकडे कधीही पाठ दाखवून नाहीतर इतरांचं जाऊ दे रे, पण तुम्ही स्वतःच्याच नजरेच्या तुरुंगात अडकता. तुम्ही स्वतःच शत्रू आणि स्वतःच युद्ध कैदी. अर्थात तुझी ताकद काय आहे ते तुझं तू बघ. गुड नाईट दादा. अनन्या गुड नाईट. गुड नाईट. अन्नू
भारतातून अस्पृश्यतेचं निवारण झालं असं आपण समजतो. किती क्षेत्रात किती प्रकारची अस्पृश्यता अजून टिकून आहे. आजोबा, आपण मराठी माणसं बुद्धिवादी परंपरेचा केवढा अभिमान बाळगतो. तुम्ही साऱ्या महाराष्ट्राला बुद्धिवादी विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहात. त्यांच्या घरात एका कोडवाल्या मुलीला बघून इतकी अस्वस्थता निर्माण व्हावी हे सारं थक्क करणार आहे. आपल्याच माणसांना मी ओळखत नव्हतो की काय. हे बघ, इतकं त्यांच्यावर नाराज होऊ नकोस. नव्या अनपेक्षित अनुभवानं ते जरा गडबडून गेले आहेत, त्यांना थोडं वेळ द्या. विज्ञान, माणुसकी आणि जीवनशैली यांचा विचारानं मेळ जमलेला नसला म्हणजे या प्रकारचा अनपेक्षित अनुभव हा धक्कादायक आणि गोंधळवणाराच होतो. ते बदलतील. आय होप सो. काय रे, तुला स्वतःला तरी उमजलंय ना तुझं मन? ते मुख्य. दादा आजोबा, मला माहित नाही, कधी कधी मीही कन्फ्यूज होतो. अरे असं म्हणून चालत नाही. हे बघ, पावला पावला गणिक एक निर्णय घेतला जात असतो आणि त्याची जबाबदारी असते, ती टाळता नाहीये. समजलास? धीरज ताई, वरच्या गच्चीवर जायचंय. वेरिगेटेड प्लांटचा स्लाइड शो अरेंज केलाय तुझ्यासाठी. अंधाराला सोबत नाही प्रतिबिंबाची छायेची, एकाकी तो तरीही नाही आकुल व्याकुल कधीही नाही, स्वतःशीच तो चुस्ती जुळवत मस्त मस्त अंधार. काय रे, हलो ना प्रोजेक्टर. शांत शांत अंधार, अंधाराच्या भवती आहे नवा नवा अंधार, अंधाराच्या भवती आहे नवा नवा अंधार, प्रकाश सगळा सोडून आला शांत शांत अंधार, अंधाराच्या भवती आहे नवा नवा अंधार, नवा नवा अंधार, नवा नवा अंधार. अरे कसा गेला तुझा दिवस? छान, खूप छान. पण तुला काय वाटतं, माझ्यासारखी मुलगी बघून यांना धसका आला नसेल का? खरं तर मी तुझ्याबरोबर यायलाच नको होतं. अगं, तू डॉक्टर म्हणून आलीस? नाही, खरं नाही. ते स्वतःची आणि दुसऱ्याची फसवणूक आहे ती, भीतीनं केलेली. याच भीतीनं की मी अशी दिसत असल्यामुळे ते मला आपलीशी करणार नाहीत. अगं तसं नाही आहे का नीरजा? मग कसं, तू असंच सांगतोयस ना सगळ्यांना की आमचं तसं काही नाही आहे म्हणून. असं नाही तसं नाही म्हणजे काय? का सांगतोयस असं? मी अशी दिसते म्हणूनच ना. सगळ्यांना अशीच दिसतात माझ्यासारखी माणसं, कुरूप, भीतीदायक, रोगी, अपवित्र. नीरजा, डोंट गो इन टू सेल्फ पिटी. अगं, इतरांनी तुला कमी लेखता कामा नाही ना, मग आधी स्वतःच्या मनाला विचार की तू स्वतःला कमी लेखत नाही आहेस ना. तुला वाटतंय
तुझ्या या डागांमुळे मी निर्णय घेऊ शकत नाही. अगं पण तसं नाही आहे, मला लग्नच करायचं नव्हतं, पण तू भेटलीस आणि इतकी आवडलीस की कामात असताना नसताना सारखी तुझी आठवण यायला लागली. तू बरोबर नसताना देखील बरोबर असायला लागलीस आणि माझं मला समजेना हे काय होत आहे. मला समजून घेऊन निर्णय घ्यायला वेळ हवा होता. तो तरी का हवा होता आणि किती? पूर्वी कुठं नव्या ठिकाणी जायचं तर नकोच वाटायचं लोकांना चेहरा दाखवणं. वाटायचं लोकांनी पहिल्यांदा माझा आवाज ऐकावा आणि मग हळूहळू माझा चेहरा पाहावा. इथे अज्जींचं झालं तसं. कुठे ग्रुप फोटो असला किंवा व्हिडिओ शूटिंग असलं तर वाटायचं हा डागाळलेला चेहरा बघून नंतर लोक भलतीच चर्चा करतील, माझी कीव करतील. आय हेट इट. नीरजा, यू हॅव गॉन पॅरानॉइड. कोणी तुझी कीव करत नाही आहे. मी ऑप्थॅल्मॉलॉजी करण्यापूर्वी खरं तर स्किन स्पेशलायझेशनच करणार होते. किती माझ्यासारख्या केसेस बघितल्या. एका खेड्यातलं बाईनं तिचं संपूर्ण आयुष्य अंधारात घालवलं. तिला तिच्या घरच्यांनी कधी लोकांसमोर यूज दिलं नाही. या ना त्या प्रकारे सगळ्यांचं हेच होतं, विशेषतः बायकांचं. देवाची प्रार्थना सुद्धा चोरून करायची. कॅन्सरला घाबरणं म्हणजे मरणाला घाबरणं आहे, पण या विकाराला घाबरणं म्हणजे जगण्याला घाबरणं आहे. आणि अशा माणसाला जगताना कसं वागवायचं हे न समजून त्यांना आपलंसं करायलाच नको वाटतं लोकांना. रानडे तरी कशाला अपवाद असतील ह्याला. आज हे रानड्यांचं घर आहे, पण उद्या हे घर कुठल्याही जातीचं वर्गाचं असलं तरी या बाबतीतला अनुभव हाच असेल. नीरजा, हा तुझा गंड बोलतोय. आधी स्वतःचा न्यूनगंड दूर कर, मग इतरांचे पूर्वग्रह काढता येतील. आय एम सॉरी. मला वाटलं होतं मी माझ्या न्यूनगंडातून केव्हाच बाहेर पडली, पण जगाला बदलवणं मात्र अवघड आहे. नीरजा, ॲक्च्युली आय एम सॉरी. मला तुला दुखवायचं नव्हतं. चल, उशीर झालाय, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. नीरजा, काही नाही. डॉक्टर गौतम, तुम्ही एक काम करा, तुम्ही हाच कॅम्प परत 2-3 महिने ठेवा, तेव्हा मी नक्की येतो. नाही, हे चालणार नाही. एवढी काय डॉक्टर, एवढी काय इमर्जन्सी आहे की 100 डॉक्टरांच्या हॉस्पिटलमधून आज 2 डॉक्टर्स बाहेर येऊ शकणार नाहीत? हे पा, मी काय इथला चीफ नाही. तुम्ही जाऊन चीफशी बोला. ठीक आहे. नीरजा, ते अजेंडाचं वगैरे सगळं झालं काम? हो, मी सरांना दाखवते. हां, राईट. काही नाही. आणि सर काय म्हणतात ते मला सांग. सर, मी नीरजा कौशिक. तुम्ही स्वतःला डॉक्टर्स म्हणवता आणि असं कसं करू शकता तुम्ही? येस डॉक्टर नीरजा, टेल मी. नो सर, नो. माझ्या प्रश्नाला उत्तर मिळाल्याशिवाय मी तुम्हाला तुमच्या पुढच्या कामाला लागू देणार नाही. हा अन्याय आहे आणि तो मी नाही सहन करणार. हे पहा, माझ्या कार्यकर्त्यांनी हा सगळा हेल्थ कॅम्प अतिशय इंटिरियर्समध्ये जाऊन अनाऊन्स केलेला आहे. अनेक म्हातारी कोतारी माणसं, अंगावर पाजणाऱ्या बाया, लहान लहान मुलं मैलून वैल चालत तिथं पोहोचणार आहेत. एव्हाना रांगा सुद्धा लागल्या असतील तिकडे. आणि आज सकाळी तुमचा निरोप मला मिळतो की तुमची टीम आज तिथे पोहोचणार नाही म्हणून. नो सर, मी तुम्हाला त्या लोकांना इतक्या कॅज्युअली अपमानित करू देणार नाही. म्हणजे डॉक्टर गौतम, तुम्हाला काय म्हणायचं आहे की या परिस्थितीत मी काय करू शकतो? ओके, म्हणजे आपण काहीतरी बोलू शकतो. तुम्ही एकदम नाही म्हणत नाही आहात. प्लीज प्लीज तसं म्हणू नका. ओके, ठीक आहे. ओके, या मॅडम सुद्धा डॉक्टर आहेत ना?
मी ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहे. हो पण म्हणजे डॉक्टरच ना सर. डॉक्टर अनन्य रानडे जर आमच्या बरोबर आज येऊ शकणार नसतील तर या डोळ्यांच्या डॉक्टरांना तरी निदान आमच्या बरोबर पाठवा. शहरामध्ये कधी एवढी नीरव शांतता मिळते? या डोंगरावर बुद्ध राहत होता असे इथल्या बायका सांगत होत्या. मी इतिहास फारसा वाचलेला नाही पण हे सगळे बुद्धकालीन अवशेष आहेत असं त्या लोकांचं म्हणणं आहे. बाहेरच्या लोकांनी येऊन इथली संस्कृती नासवली नाही तर आम्ही आमच्या जगण्याचा जो अर्थ काढला होता त्यात आम्ही पूर्ण समाधानात होतो. बरं का निर्जाबाई, आमच्या सौंदर्याच्या आणि समाधानाच्या कल्पना फार वेगळ्या आहेत. इथल्या स्त्रियांना आरशाची ओळखच नव्हती त्यामुळे ना पुरुष त्यांना वस्तू बनवू शकले ना त्या स्त्रियांनी स्वतःला कधी वस्तू बनवून घेतलं. डोंगर दऱ्यात उन्हा पावसात फिरून इथल्या लोकांच्या कातडीला एक वेगळं तेज आलेलं असतं. पण त्या शहरी लोकांनी बाजारचा सगळा गोंधळ आमच्या उंबरठ्याशी आणून ठेवला आहे. आता बघायचं काय होत आहे ते. रांगड्याजी आता मी पट्टी सोडतोय, काय काय दिसतंय ते जरा मला सांगा. हे खरंच उजेड एकदम सहन होणार नाही तुम्हाला. थोडा उघडा सावकाश. वा सुरेख, उत्तम. काय बोट दिसू शकतात का तुम्हाला? किती असावीत? पाच. आता पाच उत्तम झालं हो. आता ह्यांच्या बाबतीत आपल्याला काळजी अशी घ्यावी लागेल की एकच डोळा आहे, एक तर काचबिंदूने गेला आहे. काचबिंदू हा दोन वेळाचा रोग आहे त्यामुळे दर 15 दिवसांनी प्रेशरला दाखवायला येणं, पेरिमेट्री जी आहे ती टेस्ट करून घेणं. अन्न तुझी डॉक्टरीण मैत्रीण कुठे आहे रे? आजी आजी ओळखलंस का मला? माकडा नो. आपला माणूस त्याचा चेहरा बदलला म्हणून आपल्याला ओळखता का येत नाही रे? तुला आता बघितल्यावर मला कळते या सगळ्यांचे आवाज का बदलले ते. मी आपली तुझं कौतुक करते आणि या सगळ्यांच्या गळ्यात आवंडा
पण तू हिरमुसून नको जाऊस. तुला बघितल्यावर सुद्धा माझं मत काय तुझ्याबद्दल बदललेलं नाहीये. सौंदर्य काय फक्त कातडी पुरत असत का? तू सुंदर आहेस, उगीच नाही अनन्याला तू इतकी आवडलीस. अनन्याची आणि माझी मैत्री आहे आजी. स्त्री पुरुष एकमेकांच्या जीवश्च कंठस्थ मित्र असू शकतात ना? हो का नाही? मग तशी आमची मैत्री आहे. अनन्याला लग्नाची जबाबदारी नकोय हे मला माहिती असल्यामुळे मी त्याला लग्न कर असं म्हणणार नाही. पण मग तुलाही लग्न करायचं नाहीये का? नाही तसं नाही. लग्न म्हणजे जर दोन माणसांचं एक जीव नातं असेल तर आवडेल मला लग्न करायला. मग त्याचं मन वळवा बघ की जरा. नाही आजी, ते नाही मी करणार. आजी मी इंजेक्शन आणते. हा काय डॉक्टर, कसे आमचे पेशंट? चांगले आहेत. चांगले आहेत, वा. मनुताई कस वाटत आता? बरी आहे रे. बरी आहेस ना? दिसतय तुमचा आग्रह म्हणून. नाही तर काय बिघडत होत माझ मला दिसत नव्हतं म्हणून. महामुनी जनकानं म्हटलंच आहे, अंतःचक्षु उघडा म्हणजे सगळं नंदन. व दादा कशी वाटली रे अनुची डॉक्टरीण? मला वाटून काय उपयोग, त्याला कशी वाटते हा प्रश्न आहे. काल मायलेकरांचा याच्यावरून वाद झाला. हा दोष पुढल्या पिढीत उतरला तर काय असं मालिनीचं म्हणणं. मग अन्नू काय म्हणाला? अन्नू म्हणाला तशी शक्यता एक तर कमी आणि समजा तसा संभव वाटला तर दत्तक घेता येईल. इतकी तयारी आहे तर त्याची? त्याच्या दृष्टीनं मुळात हा प्रश्नच नाही. तो म्हणतो सौंदर्य हे बघणाराच्या दृष्टीत असत. पण काय आहे की आतून मनाचा निश्चय झाला पाहिजे. हे जमलं ना तर खरं म्हणजे मला खूप आनंद होईल बघ. मला खोलीत जायला. सावकाश जा. सावकाशच जायचे दिवस आले. थोडं दुखेल हा कदाचित. काय वाजलं ग? काही नाही, माझा सेल फोन आहे आजी. एक मिनिट हा. दुखलं नाही? हॅलो रेणुका. हां ओ हां हां. किती ब्लीडिंग झालंय? ओ बर बर. नाही नाही, गुड यू इन्फॉर्म्ड मी. किती वर्षाची मुलगी आहे? ओ मग फारच लहान आहे. ठीक आहे, तुम्ही ॲनॅस्थेटिसला कळवून ठेवा. 2:00 फ्लाईट आहे. आय विल बी देअर. बर. नाही नाही, नो प्रॉब्लेम. अत्याबाई ओके बाय. ओके गोळीबरोबर दूध घ्यायचं बरं का? काकू मी दुपारी 2:00 फ्लाईटने परत जाते. पण अनन्या म्हणाला होता तुमची फ्लाईट संध्याकाळी आहे म्हणून. हो आधी तसंच ठरलं होतं, पण एक इमर्जन्सी केस आहे. आय हॅव टू रश.
ओ तुम्हा डॉक्टरांचंही असंच असतं. पण थँक्यू सो मच. मी नेहमी म्हणते की मेडिकल फील्डमध्ये सेकंड ओपिनियन फार आवश्यक आहे. थँक्स अगेन. पण अनन्य नाही आला अजून. अहो त्याला त्याच्या मित्रांनी पकडलंय. तो घरी यायला निघाला होता पण रस्त्यातच डाका घालून घेऊन गेले सगळे. आता फोनवर सापडणंही मुश्किल. मग कदाचित आम्ही एकदम बेंगलोरलाच भेटू. वसुधा काकूंनी जाता जाता संध्याकाळी चहाला येऊन जा म्हणून सांगितलं होतं पण आता जमणार नाही ते. मी त्यांना फोन करून सांगते. नंबर देता का? नंबर नाही बे मला पाठ. माझ्या डायरीत बघ. हा मीनलचाच फोन असणार. सारखी फोन करते ती. हॅलो. हॅलो वसुधा काकू ना? मी नीरजा. नीरजा आम्ही ओळखला तुझा आवाज. बोल काकू. मला एका इमर्जन्सी ऑपरेशनसाठी आत्ताच्या फ्लाईटने बेंगलोरला जावं लागतं आहे. अरेच्चा बरं. अनन्यला विचार पुन्हा केव्हा याल. काकू अनन्य नाही, मी एकटीच जाते पुढे. एकटीच? बरं 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 समजलं. नीरजा कुठल्याही अधिकारानं नाही पण तू आवडलीस मला म्हणून एक सांगू का तुला? सांगा ना काकू. असं काय? जर एखाद्या माणसाविषयी आपलेपणाची खूण पटली असेल तर मग कुठल्याही बाह्य सँक्शनची गरजच काय? मी अनन्यलाही हेच सांगणार आहे. मग रंगरूप जात धर्म सगळ्या गोष्टी दुय्यमच होऊन जातात. निसंकोचपणानं त्या माणसाला आपलंसं करावं. मग कितीही अडचणी आल्या तरी सगळ्या गोष्टी सोप्याच होऊन जातात. तुला समजतंय ना मी काय म्हणते ते? हो काकू मी नीट लक्षात ठेवेन हे. ओके ऑल द बेस्ट. आजी मला निघायला हवं. तुझी मनोकामना पुरी हो. लवकर ये. निशब्द शब्द अशांत शांत दोह खोल खोल काही अंतरात. निशब्द शब्द अशांत शांत दोह खोल दादा. आजोबा निरोप घ्यायला आली. निरोप घ्यायला आलीस? इतक्यात निघालीस? हो. अरे एकटीच? हो दादा आजोबा. तुला एक सांगतो. नियती आणि इच्छाशक्ती यांचा प्रवास जोडीने चालतो. पण धर्मराजाला श्रीकृष्णानं जे सांगितलं ते तुला सांगतो. सत्यदर्शनातून निर्माण झालेली इच्छाशक्ती ही केव्हाही नियतीपेक्षा समर्थ
आणि श्रेष्ठ असते. श्रीधर रमायना न भेटता जाते आहेस, त्यांना वाईट वाटेल, मुलं सुद्धा हिरमुसतील. हो, मला कल्पना आहे दादा आजोबा, पण एक ॲक्सिडेंट केस आहे, मुलीचा डोळा वाचवायचा आहे. माझ्या आत्ता जाण्यानं जाण्यानं केवढा फरक पडेल तिच्या जीवनात. ठीक आहे, येत. नाही काकू, इतकी भीती नाही आहे मी. माझ्या जाण्यानं खरंच फरक पडणार आहे. पाच बेंगलोर फ्लाइट गेले ना अजून? प्रॉमिस मी विल कम बॅक. कॉज आय विल. हो की नाही? असी माभा, मित्राचं घर कधीच दूर नसतं. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. उगीच गैरसमज करून घेऊ नकोस. मी आजीना इंजेक्शन दिलं आहे. डॉक्टर केळकरांनी 3 दिवसांच्या गोळ्या सांगितल्या होत्या, त्या आजींच्या उशीखाली ठेवल्या आहेत. आणि आजींना म्हणावं सतत गॉगल लावून ठेवा, डोळ्यावर ग्लेअर यायला नको. खरंच इमर्जन्सी आहे आणि उद्या भेटणारच आहोत की. आईने दिलंय माझी फी. तुला भेट. आई म्हणाली ते कालचं वळ फार पुरशी दिसत होतं म्हणून तू टेबलावरच ठेवून गेलीस वाटतं. कानातले स्टार सर चांगले दिसतील तुला. थँक्स. शोधत राही अस्फुट
तुझ्या बरोबरची माणसं कुठे आहेत? आहेत ना, आली. ओ इट्स यू. नमस्कार. शी इज फाइन. केवळ डॉक्टर असल्यामुळे तिला काल संध्याकाळपर्यंत जीती ठेवू शकलो मी, पण तिचा डोळा वाचवायला तुम्हीच हवा होतात. रेटिनाचं ऑपरेशन दुसरं कोण करणार? म्हटलं तुमचं ऑपरेशन होईपर्यंत हिच्या बापाला काहीतरी खाऊ घालावं. काल संध्याकाळपासून उपाशीच आहे तो. मग मग काय? मग मी त्या देखण्या उच्च पदव्यांनी विभूषित रानड्यांच्या घरातून पळून आले. नाही, त्यांचा निरोप घेऊन आपल्या घरी आपल्या कामाला परत आले. नाही पण म्हणजे असं झालं नसतं, म्हणजे त्यांचं लक्ष तुमच्या कोडाकडे गेलं नसतं, तर तुम्ही त्याच्याशी लग्न केलं असतं. हो, केलं असतं. म्हणजे लग्नाला तुमची हरकत नाही. नाही पण जिथे सौंदर्य स्पर्धा नाहीत, आरसे माणसाचं सौंदर्य ठरवत नाहीत, असं वेगळं जाणतं जग आपण निर्माण करायला हवं, असं नाही वाटत तुम्हाला? एक प्रश्न विचारू का? या बाजारापलीकडचे माणसाचे नातेसंबंध अधिक नाजूक तरी चिवट घट्ट करणारे असतात. माणसाला कधीच एकटेपणात लोटणारे नसतात. कातडी पलीकडची माणसाची ओळख पटवून घेणारे असतात. असं ज्यांना वाटतं त्यांनी तरी या जगाला तुम्ही आम्हाला आपलंसं करा असं का म्हणायचं? आपला आत्मसन्मान शोधून आपला आनंद आपण का नाही निर्माण करायचा? आमच्या त्या उरलेल्या अवशेषांमधला बुद्ध म्हणतो ना की वासना जिंकणं म्हणजे दुःख मुक्ती. तेव्हा तो इंडस्ट्रियलायझेशन, ग्लोबलायझेशन, कन्झ्युमरिझम, शहरीकरण बहुधा याच्याविषयीच बोलत असतो, नाही का? काय हो, तुम्ही एक प्रश्न विचारू का म्हणून सुरुवात केलीत आणि मला मोठं आध्यात्मिक निरूपणच ऐकवलं. काही साधा प्रश्न असेल तर मी बापडी उत्तर देऊ शकेन. नाही, प्रश्न साधाच आहे. तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? एक मिनिट. हा, हॅलो. अनन्य. हा. ओ सॉरी, तुम्ही कोणता सोपा प्रश्न विचारत होतात? मी? नाही, कोणता नाही. मी आलेच. हा, हो. अनन्य, तू इथे? तुला न्यायला आलोय. कुठे? घरी.